केंद्र सरकारने आणलेल्या 3 कृषी कायद्याविरोधात शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीतील हजारो शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे चित्र असल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने आपापली भूमिका जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या भारत बंदीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या बंदीमध्ये सहभाग व्हावे असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुंबई. देशात काम करणारी 3 भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशनसह रहा लाईव्ह अपडेट्सची निगडीत.